नमस्कार मी श्रीमती अंजुम महम्मद रफी तांबोळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोंडेगाव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर आज आपण इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा मराठी विषयातील वर्णविचार हा घटक पाहणार आहोत सुरुवातीला आपण वर्ण म्हणजे काय हे पाहूया आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो ही आहे आपली वर्णमाला वर्णमालेचे एकूण तीन प्रकार पडतात स्वर स्वरादी आणि व्यंजन मराठी भाषेच्या शास्त्रीय वर्णमालेत बारा स्वर इंग्रजी संपर्कामुळे दोन स्वर दोन स्वरादी आणि चौतीस व्यंजन आहेत अशा प्रकारे वर्णमालेत एकूण पन्नास वर्ण पन्ना आहेत आता आपण वर्णप्रकारांची विस्तृत माहिती पाहूया पहिला प्रकार आहे स्वर ज्या वर्णांचा उच्चार दुसऱ्या वर्णांच्या मदतीशिवाय होतो म्हणजेच स्वतंत्ररित्या होतो त्यांना स्वर असे म्हणतात अ आ ई इ, इ, उ ऊ उ, उ, रु ए ऐ ओ औ असे एकूण बारा स्वर आपल्या वर्णमालेत आहेतच परंतु दोन हजार नऊच्या शासन निर्णयानुसार इंग्रजी भाषेच्या प्रभावामुळे ॲ आणि ऑ या दोन स्वरांचा समावेश आपल्या वर्णमालेत करण्यात आलेला आहे म्हणजेच एकूण स्वर झाले चौदा दुसरा वर्ण प्रकार आहे स्वरादी अम आणि आहा या दोन स्वरांना स्वरादी म्हणतात कारण यांचा उच्चार करताना वर्णाच्या आधी स्वर येतो म्हणून त्यांना स्वरादी असे म्हणतात एकूण स्वरादी आहेत दोन तिसरा आणि महत्त्वाचा प्रकार आहे व्यंजन ज्या वर्णांचा उच्चार, करता उच्चार करताना स्वरांची मदत घ्यावी लागते त्यांना व्यंजन असे म्हणतात एकूण चौतीस व्यंजने आहेत ही आहेत चौतीस व्यंजने यांचा उच्चार करताना आपल्याला स्वरांची मदत घ्यावी लागते म्हणून या वर्णांना व्यंजन असे म्हणतात विशिष्ट वर्णांचा उच्चार करताना आपल्याला जीभ तालू ओट दात आणि कंठ यांचा स्पर्श होऊन वर्ण उच्चारले जातात या उच्चार पद्धतीवरून या व्यंजनाचे प्रकार पडतात पुढील भागात आपण व्यंजन प्रकारांची विस्तृत माहिती पाहणार आहोत चला तर मग भेटूया पुढील भागात